नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 9वी मॅथ फर्स्ट मधील चॅप्टर नंबर 4 रेशो अँड प्रोपोर्शन या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 4.5 मधील उरलेले एक्झाम्पल्स आजच्या पार्ट मध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 4.5 ला आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली असून त्यातील पहिली 3 एक्झाम्पल्सचा सराव आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या एक्झाम्पल्समध्ये आपण एक नवीन मेथड अभ्यासणार आहोत, ती म्हणजे के मेथड, ज्याला मराठीमध्ये के रीत असं म्हटलं जातं. एक्झाम्पल नंबर किंवा क्वेश्चन नंबर 5 मधील जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण के मेथडने प्रूव्ह करणार आहोत. तत्पूर्वी फोर्थ एक्झाम्पल आपल्या या ठिकाणी बाकी आहे, आपण फोर्थ एक्झाम्पलला सुरुवात करूयात. एक्झाम्पल नंबर 4 आहे, इफ ए प्लस बी प्लस सी इंटू ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, देन शो दॅट ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एक या ठिकाणी इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनवरून आपल्याला ए बी आणि सी या तीन संख्या परंपरित प्रमाणामध्ये म्हणजेच कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये दाखवायच्या आहेत. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये आपण 5 वेगवेगळ्या स्टेटमेंटचा अर्थ समजून घेतलेला आहे, त्यापैकी 2 स्टेटमेंट जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी, म्हणजे जर ए छेद बी बरोबर बी छेद सी, म्हणजेच ए छेद बी आणि बी छेद सी ही दोन गुणोत्तरे जर समान असतील तर ए बी सी या तीन संख्या कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतात. किंवा दुसरं समानार्थी विधान आहे, इफ बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, देन ऑल्सो वी कॅन से दॅट ए बी अँड सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. त्या गुणधर्माचा उपयोग आपण या ठिकाणी करणार आहोत आणि दिलेल्या इक्वेशनपासून सुरुवात करून आपण या तीन संख्या म्हणजेच ए बी सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात दिलेल्या इक्वेशनपासून. सोल्युशन अँड गिवन इक्वेशन इज ए प्लस बी प्लस सी इंटू ए मायनस बी प्लस सी इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, हे आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे. यावरून आपल्याला ए बी आणि सी या तीन संख्या परंपरित प्रमाणामध्ये म्हणजेच कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये दाखवायच्या आहेत. तर या इक्वेशनचं आपण ऑब्झर्वेशन केलं तर लेफ्ट हँड साईडला दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे. दोन कंसांचा गुणाकार करत असताना पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला आपल्याला मल्टिप्लाय करणार आहे. सुरुवातीला आपण ए ने या ठिकाणी मल्टिप्लाय करून घेऊया, त्यानंतर बी ने व त्यानंतर आपण सी ने दुसऱ्या ब्रॅकेटला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. या ठिकाणी जर आपण ए ने मल्टिप्लाय केलं तर पहा, ए इंटू ए इट इज ए स्क्वेअर, देन ए इंटू निगेटिव्ह बी इट इज निगेटिव्ह ए बी, ए इंटू सी इट इज ए सी पॉझिटिव्ह ए सी. नाव मल्टिप्लाय सेकंड ब्रॅकेट बाय बी, b into a it is ba and it can be written as ab, b into negative b it is negative b square and b into c it is positive bc. Now multiply second bracket by c, c into a that is ca, that means it can be written as ac, c into negative b it is negative cb that means negative bc, and c into c it is c square is equal to right hand side as it is a square plus b square plus c square. म्हणजे या ठिकाणी आपण दोन कंसांचा गुणाकार करत असताना पहिल्या कंसातील प्रत्येक पदानं दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणलेलं असून त्या ठिकाणी आपण मल्टिप्लिकेशनचे जे रूल आहेत ते रूल फॉलो केलेले आहेत. जर दोन पदांची चिन्हे समान असतील तर त्यांचा गुणाकार हा धन येतो आणि दोन पदांची चिन्हे भिन्न असतील तर त्यांचा गुणाकार हा ऋण येतो. या गुणधर्मांचा उपयोग करून आपण या ठिकाणी दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करून घेतलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे, काही टर्म्स जे आहेत त्या साईन डिफरंट असल्यामुळं इलिमिनेट होणार आहे. उदाहरणार्थ निगेटिव्ह ए बी अँड पॉझिटिव्ह ए बी, दीज टू टर्म्स हॅज डिफरंट साईन्स, देअरफॉर सबट्रॅक्शन ऑफ दीज टू टर्म्स इज झिरो, दॅट मीन्स ए बी मायनस ए बी हे दोन्ही सबट्रॅक्ट होतील, इलिमिनेट होतील. सिमिलरली बी सी, दिस बी सी इज पॉझिटिव्ह अँड दिस बी सी इज निगेटिव्ह, साईन डिफरंट असल्यामुळे यांचे सबट्रॅक्शन होऊन बी सी बी सी कॅन्सल होतील. त्यानंतर ए बी सॉरी ए सी आणि ए सी या दोन टर्म्स जे आहेत त्यांचे साईन सेम असल्यामुळे त्यांचे ॲडिशनल आहे 2ac. आता ए स्क्वेअर ही जी टर्म आहे ती टर्म जर आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर केली तर ही पॉझिटिव्हची निगेटिव्ह होईल आणि इकडची ए स्क्वेअर पॉझिटिव्ह असेल, त्यांचे साईन डिफरंट होऊन तेही कॅन्सल होतील. सी स्क्वेअर सुद्धा ट्रान्सफर केल्यानंतर निगेटिव्ह होऊन ते इकडच्या सी स्क्वेअर बरोबर कॅन्सल होतील कारण चिन्ह भिन्न होतील. मग इकडे बाजूला या लेफ्ट हँड साईडला काय काय शिल्लक असेल तर ए सी प्लस ए सी इट इज ट्वाईस ए सी अँड निगेटिव्ह बी स्क्वेअर हा जो आहे हा ट्रान्सफर आपण आत्ता केलेला नाही कारण त्याचे साईन सेम होतील इकडे आल्यानंतर, ते आपण निगेटिव्ह बी स्क्वेअर जो आहे तो तसाच ठेवूयात.
आणि एकाच्या बदलत बी स्क्वेअर शिल्लक राहणार आहे, कारण ए स्क्वेअर सी स्क्वेअर गेट्स कॅन्सल विथ दिस ए स्क्वेअर सी स्क्वेअर. आता आपण हा जो बी स्क्वेअर आहे तो बी स्क्वेअर या ठिकाणी इकडे ट्रान्सफर करूयात. वी गेट टू ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. नाव दीज टू टर्म्स हॅव सेम साईन्स, देअरफॉर ॲडिशन ऑफ दीज टू टर्म्स इज टू बी स्क्वेअर, दॅट मीन्स टू ए सी इज इक्वल टू टू बी स्क्वेअर. नाव डिवायडिंग बोथ साईड्स बाय टू, दोनही बाजूंना आपण जर दोनने भागलं तर आपल्याला मिळेल ए सी इज इक्वल टू बी स्क्वेअर, दॅट मीन्स बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. आणि सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी ऑर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी, देन वी कॅन से दॅट ए बी अँड सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. म्हणजे जेव्हा बीचा वर्ग हा ए आणि सी यांच्या गुणाकारा इतका येतो तेव्हा याचा अर्थ असा होतो की ए बी आणि सी या तीन संख्या कंटिन्यू प्रोपोर्शनमध्ये आहेत. देअरफोर फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट ए बी अँड सी आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन. हेच आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं होतं. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहूयात. क्वेश्चन नंबर 5, इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी अँड ए बी अँड सी आर ग्रेटर दॅन 0, देन शो दॅट. आता या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपल्याला तीन वेगवेगळी इक्वेशन्स जे आहेत ते प्रूव्ह करायचे आहेत. त्यामधील फर्स्ट इक्वेशन आहे ए प्लस बी प्लस सी इंटू बी मायनस सी इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण फोर्थ एक्झाम्पलमध्ये जी मेथड वापरलेली आहे त्या मेथडने सॉल्व होतं, परंतु या ठिकाणी आपण के मेथड जी नवीन मेथड आहे त्या मेथडचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. के मेथडमध्ये आपण दिलेले जे इक्वेशन्स आहेत किंवा रेशो आहेत ते इक्वल रेशो आहेत त्यांची व्हॅल्यू आपण के कन्सिडर करतो. म्हणून सुरुवातीला आपण काय करूयात, पहा सोल्युशनमध्ये के मेथड आपण यूज करतोय. लेट अस अज्युम दॅट ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू के, दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ बोथ द रेशोज इज के. म्हणजे या दोनही रेशोंची या दोनही गुणोत्तरांची किंमत आपण के अजून केलेली आहे बिकॉज हिअर वी यूज के मेथड. या ठिकाणी आपण के ची रीत वापरतो. याचा अर्थ ए अपॉन बी इज ऑल्सो इज इक्वल टू के अँड बी अपॉन सी इज ऑल्सो के. म्हणजे ए छेद बी ची किंमत सुद्धा के आहे आणि बी छेद सी ची किंमत सुद्धा के आहे, कारण हे दोनही रेशो हे समान रेशो आहेत, समान गुणोत्तरे आहेत. आता ए ची व्हॅल्यू आपण काढूयात, त्यासाठी बी ट्रान्सफर करूयात. यावरून आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळेल ए इज इक्वल टू बी के, आणि इथे आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळेल बी इज इक्वल टू सी के. सी आपण ट्रान्सफर केलेला आहे राईट हँड साईडला, या ठिकाणी बी आपण ट्रान्सफर केलेला आहे राईट हँड साईडला. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1, बी इज इक्वल टू सी के. नाव पुट दिस व्हॅल्यू ऑफ बी इन दिस इक्वेशन, वी गेट ए इज इक्वल टू सी के इन टू के, बी शुड बी रिप्लेस बाय सी के, व्हॅल्यू ऑफ बी इज सी के. या ठिकाणी बी हा आपण सी केने रिप्लेस केला आहे. That means A is equal to C as it is and K into K it is K square. That means A is equal to C K square it is equation number second. K equation number of the second आहे. आता या दोन इक्वेशनचा उपयोग करून आपण हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड यांच्या दोनही साईड्स जे आहेत ते आपण इक्वल दाखवणार आहोत. नाव लेफ्ट हँड साईड ऑफ द अबव इक्वेशन इज एल एच एस इज इक्वल टू ए प्लस बी प्लस सी इंटू बी मायनस सी. म्हणजे या इक्वेशनची जी डावी बाजू आहे ती डावी बाजू आहे ए अधिक बी अधिक सी गुणिले बी वजा सी. नाव रिप्लेस ए बाय सी के स्क्वेअर अँड बी बाय सी के इन दिस इक्वेशन, वी गेट इन फर्स्ट ब्रॅकेट ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर प्लस बी इज इक्वल टू सी के प्लस सी ॲज इट इज. इन सेकंड ब्रॅकेट बी इज सी के मायनस सी ॲज इट इज. दिस इज फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2. म्हणजे इक्वेशन नंबर 1 आणि 2 मध्ये ए आणि बीच्या ज्या व्हॅल्यूज होत्या त्या व्हॅल्यूज आपण या लेफ्ट हँड साईडमध्ये पुट केलेल्या आहेत. जर आपण फर्स्ट ब्रॅकेट ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी आपल्याला सी कॉमन काढता येईल. आता कॉमन काढण्याची मेथड आणि रिमेनिंग जो पार्ट आहे तो शोधण्याची मेथड आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये अभ्यासलेली आहे. जो पार्ट आपण कॉमन काढतो त्या पार्टने प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यानंतर येणारा जो आन्सर आहे त्या आन्सर म्हणजे रिमेनिंग टर्म्स असणार. या ठिकाणी आपण सी जर कॉमन काढला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये तर रिमेनिंग टर्म्स असतील के स्क्वेअर प्लस के, आणि सी मधून सी कॉमन काढला म्हणजे सी डिवाइड बाय सी इट इज 1. सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा आपल्याला सी कॉमन काढता येईल. जर सी कॉमन काढला तर या ठिकाणी फर्स्ट टर्ममध्ये शिल्लक राहील के मायनस सी डिवाइड बाय सी इट इज आन्सर इज 1. दिस सी अँड दिस सी प्रॉडक्ट ऑफ दिस टू सीज आर सी स्क्वेअर इन फर्स्ट ब्रॅकेट के मायनस 1 अँड इन सेकंड ब्रॅकेट के स्क्वेअर प्लस के प्लस 1. या ठिकाणी आपण या दोन ब्रॅकेट रिअरेंज केले. दिस इज द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट हँड साईड ऑफ गिवन इक्वेशन. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. नाव फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ राईट हँड साईड. राईट हँड साईड ऑफ दिस इक्वेशन इज ए बी मायनस सी स्क्वेअर, देअरफॉर आर एच एस दॅट मीन्स राईट हँड साईड इज इक्वल टू ए बी मायनस सी स्क्वेअर.
Now replace a by c k square and b by c k. Therefore, we get c k square into c k minus c square as it is. C into c it is c square. K square into k it is k cube minus c square as it is. Now take common outside c square. We get c square in bracket k cube minus 1. आता हा जो ब्रैकेट आहे या ब्रैकेट मध्ये दोन क्यूबिक टर्मचं सबट्रैक्शन आहे. वन कैन बी रिटन एज वन क्यूब. वन इज द क्यूब ऑफ वन. दैट मीन्स ए क्यूब माइनस बी क्यूब हा जो एक्सपेंशन फॉर्म्यूला आहे जो आपण आता आठवी मध्ये अभ्यासला. ए क्यूब माइनस बी क्यूब इज इक्वल टू इन फर्स्ट ब्रैकेट ए माइनस बी इन सेकंड ब्रैकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्यूला आपण या ठिकाणी यूज करूयात. दैट मीन्स वी गेट सी स्क्वेअर इन टू इन फर्स्ट ब्रैकेट के माइनस वन सबट्रैक्शन ऑफ दीज टू टर्म्स इन टू सेकंड ब्रैकेट स्क्वेअर ऑफ फर्स्ट वन के स्क्वेअर इन प्लस प्रोडक्ट ऑफ दीज टू टर्म्स के इन टू वन दैट इज के एंड प्लस square of second term it is 1 square it is 1. This is equation number 4 and it is the value of right hand side of the given equation. Now if we observe equation number 3 and 4 we see that values of left hand side and right hand side are equal. C square into k minus 1 into k square plus k plus 1. That means from equation 3 and 4 we can say that left hand side is equal to right hand side. That means a plus b plus c into b minus c is equal to a b minus c square. This is the proof of this equation. म्हणजे या दोन साइड्स ज्या आहेत त्या इक्वल आलेल्या आहेत. म्हणजे आपलं जे साध्य आहे ते साध्य या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो याच माहितीवरून आपल्याला सेकंड इक्वेशन जे आहे ते प्रूव करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ही जी स्टेप्स आहेत या ए ची आणि बी ची व्हॅल्यू ते आपल्याला आवश्यक असतात. त्यामुळे या व्हॅल्यूज या स्टेप्स मी इरेज करत नाही. बाकीच्या स्टेप इरेज करूयात. सेकंड इक्वेशन आपल्याला प्रूव करायचं आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी होल स्क्वेअर. आता या ठिकाणी के मेथड यूज करतो आहोत आपण. या दोन रेशोंना रेशोंची व्हॅल्यू आपण के गृहित करूयात आणि यावरून आपण ए ची आणि बी ची जी व्हॅल्यू काढलेली त्यांना इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 आपण दिलेली आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज सी के स्क्वेअर अँड व्हॅल्यू ऑफ बी सी के. नाउ लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन इज In first bracket, a square plus b square into, in second bracket, b square plus c square. Now, replace a by ck square and b by ck. या ठिकाणी a ची a आपण ck square ने replace करूयात आणि b आपण c ने replace करूयात, ck ने replace करूयात. That means we get ck square whole square. a ची व्हॅल्यू ck square आहे आणि इथं a चा square असल्यामुळे या ठिकाणी आपण square केलेला आहे. Also, value of b is ck and here is square of b. That means ck square into second bracket. सी के स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ बी सी के स्क्वेअर अँड सी स्क्वेअर ॲज इट इज. आता या ठिकाणी पहा ए ची व्हॅल्यू आपण सी के स्क्वेअरने आणि बी ची व्हॅल्यू आपण सी केने रिप्लेस करून त्यांचे स्क्वेअर केलेले आहेत. कारण ओरिजिनल इक्वेशनमध्ये आपल्याला ए स्क्वेअर बी स्क्वेअर असल्यामुळे त्या व्हॅल्यूचे आपण स्क्वेअर केलेले आहेत. येथे आपण स्क्वेअर करून घ्या. सी के स्क्वेअरचा स्क्वेअर असणार आहे सी स्क्वेअर के रेज टू 4 प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर इन सेकंड ब्रॅकेट अगेन सी स्क्वेअर के स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. या ठिकाणी पहा या दोन ब्रॅकेटचं दोन टर्मचं आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर सी स्क्वेअर के स्क्वेअर आपण कॉमन काढू शकतो. या ठिकाणी जर सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक आहे के स्क्वेअर. आता हे शिल्लक बाबीत पडताळण्यासाठी आपल्याला सी स्क्वेअर के स्क्वेअरने या दोनही टर्मला डिवाइड करा म्हणजे रिमेनिंग टर्म्स होतील. या ठिकाणी जर डिवाइड केलं सी स्क्वेअर के रेस टू 4 ला आपण सी स्क्वेअर के स्क्वेअरने डिवाइड केलं तर त्याचा कोशंट असणार आहे भागाकार असणार आहे के स्क्वेअर आणि सी स्क्वेअर के स्क्वेअरला सी स्क्वेअर के स्क्वेअरने कॉमन डिवाइड केलं तर भागाकार असणार आहे 1. म्हणजे या दोन टर्म्समधून आपण सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढला. या ठिकाणी आपण सी स्क्वेअर कॉमन करू शकतो. सी स्क्वेअर जर कॉमन काढला तर रिमेनिंग टर्म्स असतील के स्क्वेअर प्लस 1. नाव सी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर इट इज सी रेस टू 4 के स्क्वेअर ॲज इट इज अँड के स्क्वेअर प्लस 1 इंटू के स्क्वेअर प्लस 1 दॅट मीन्स के स्क्वेअर प्लस 1 होल स्क्वेअर. या दोन कंसांचा गुणाकार हे दोन कंस सारखे असल्यामुळे तो वर्ग स्वरूपामध्ये आपण दिला. दिस इज द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट हँड साइड ऑफ द गिवन इक्वेशन. नाव राईट हँड साइड ऑफ द गिवन इक्वेशन इज ए बी plus bc whole square. Again, replace a by ck square and b by ck. We get ck square into ck plus ck into c. Now, take the product of these two terms. C square k cube plus c square into k whole square. आता या ठिकाणी पहा c square k हा आपण कॉमन काढू शकतो. जर आपण c square k कॉमन काढला आपण या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये जे ऑपरेशन करतो c square k कॉमन काढला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहील के स्क्वेअर प्लस 1 आणि मग याचा स्क्वेअर या स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणजे हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर या संपूर्ण टर्मचा आहे. मग याचाही स्क्वेअर करून घ्या, याचाही स्क्वेअर करून घ्या.
याचा स्क्वेअर असणार आहे सी स्क्वेअरचा स्क्वेअर असेल सी रेज टू फोर, आणि के स्क्वेअरचा के स्क्वेअर असणार आहे के स्क्वेअर, दॅट मीन्स सी रेज टू फोर इंटू के के स्क्वेअर, आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण के स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर या पद्धतीने म्हणत, याला आपण इक्वेशन नंबर फोर असं म्हणूया. दिस इज द व्हॅल्यू ऑफ राईट हँड साईड. इफ वी ऑब्झर्व इक्वेशन नंबर थ्री अँड फोर, वी कॅन से दॅट व्हॅल्यूज ऑफ लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड आर सेम, दॅट मीन्स सी रेज टू फोर के रेज के स्क्वेअर इंटू के स्क्वेअर प्लस वन होल स्क्वेअर, तीच व्हॅल्यू आपली राईट हँड साईडची आहे. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन थ्री अँड फोर वी कॅन से दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, दॅट मीन्स ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी प्लस बी सी होल स्क्वेअर, हे आपलं दुसरं इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. आता हीच मेथड वापरून आपण तिसरं इक्वेशन या ठिकाणी प्रूव्ह करणार आहोत. थर्ड इक्वेशन इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. आता हीच मेथड आपण या ठिकाणी वापरतोय, म्हणून या ठिकाणी आपल्याला हे पुन्हा या ठिकाणी मी तसंच ठेवलेलं आहे इरेज न करता. व्हॅल्यू ऑफ ए इज सी के स्क्वेअर अँड व्हॅल्यू ऑफ बी इज सी के, दॅट मीन्स लेफ्ट हँड साईड ऑफ द गिव्हन इक्वेशन इज ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी. नाव रिप्लेस ए बाय सी के स्क्वेअर अँड बी बाय सी के, वी गेट सी के स्क्वेअर होल स्क्वेअर प्लस सी के स्क्वेअर अपॉन सी के स्क्वेअर इंटू सी के. या ठिकाणी या व्हॅल्यूच्या स्क्वेअर असल्यामुळे त्या व्हॅल्यू पुट करून त्यांचा स्क्वेअर आपण घेतलेला आहे. या ठिकाणी स्क्वेअर करूयात, सी के स्क्वेअरचा स्क्वेअर असणार आहे सी स्क्वेअर के रेज टू फोर प्लस सी स्क्वेअर के स्क्वेअर, इथं स्क्वेअर केला. या ठिकाणी प्रॉडक्ट सी इंटू सी सी स्क्वेअर अँड के इंटू के स्क्वेअर इज के क्यूब. नाव हिअर वी कॅन टेक कॉमन सी स्क्वेअर के स्क्वेअर. इफ वी टेक सी स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन, देन रिमेनिंग टर्म्स ऑफ के रेज टू टू, दॅट मीन्स के स्क्वेअर प्लस वन डिवाइडेड बाय सी स्क्वेअर के क्यूब. आता हा सी स्क्वेअर कॅन्सल होईल, हा के स्क्वेअर गेट्स कॅन्सल विथ के स्क्वेअर अँड के रिमेन्स इन द डिनोमिनेटर, दॅट मीन्स रिमेनिंग टर्म्स आर के स्क्वेअर प्लस वन अपॉन के, इट इज द व्हॅल्यू ऑफ लेफ्ट हँड साईड. सपोज दिस इक्वेशन नंबर थ्री. या ठिकाणी आपण फक्त कॅन्सलेशन केलेलं आहे, अल्जेब्रा अरिथमॅटिक ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन आपण या ठिकाणी केलेले आहे. नाव राईट हँड साईड ऑफ द गिवन इक्वेशन इज आर एच एस इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी. नाव रिप्लेस a by ck square and b by ck, that means a ck square plus c upon ck. Now take a c common outside. If we take c common, we get k square plus 1 remaining as the remaining terms upon ck. C c gets cancelled, that means denominator is k square plus 1 upon numerator is k. This is the value of right hand side of the given equation. He ya samikaranacha ujbhavaji kimat hai. Apan the samikaran number 3 and samikaran number 4 manjech लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडच्या किमती आपण जर पाहिल्या तर या दोनही किमती आपल्याला समान मिळायच्या आहेत. दॅट मीन्स फ्रॉम इक्वेशन वन अँड थ्री अँड फोर वी कॅन से दॅट लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड, दॅट मीन्स ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए बी इज इक्वल टू ए प्लस सी अपॉन बी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये आपण जनरल मेथड न वापरता के मेथड जी आहे ती के मेथड या ठिकाणी यूज केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या के मेथडचा आपल्याला थोडासा सराव करणं आवश्यक आहे, काळजीपूर्वक सराव करा. या के मेथडमध्ये आपण दिलेले जो दोन इक्वल रेशोज आहेत त्या इक्वल रेशोची व्हॅल्यू के मानून दोघांच्याही स्वतंत्रपणे ए आणि बीच्या सी आणि केच्या स्वरूपात व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करून घेतो आणि त्या आपण त्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये ठेवून त्यांच्या व्हॅल्यू शोधतो. त्या व्हॅल्यू सेम येतात म्हणून ते इक्वेशन प्रूव्ह होतं. ही के मेथड आहे. ही आपण इक्वेशन नंबर फोरमध्ये जे मेथड वापरली आहेत ही सर्व इक्वेशन्स आपण इक्वेशन नंबर फोरच्या मेथडप्रमाणे पण प्रूव्ह करू शकतो. ना लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट इज सिक्स्थ क्वेश्चन. फाइंड द मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. म्हणजे या दोन पदांचं मीन प्रोपोर्शनल किंवा जॉमेट्रिक मीन, ज्याला भूमितीय मध्य असं आपण म्हणतो, ते आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी ज्या अर्थी मीन प्रोपोर्शनल हा शब्द आलेला आहे त्या अर्थी ह्या दोन टर्म्स आणि तो ती जी तिसरी टर्म आपण शोधणार आहोत मिडल टर्म, या तीनही कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असणार आहे. म्हणजे मीन प्रोपोर्शनल आपल्याला शोधायचं आहे, ते मीन प्रोपोर्शनल आपण व्हेरिएबल स्वरूपामध्ये काहीतरी अझूम करूयात. सोल्युशन, लेट अस अझूम दॅट मीन प्रोपोर्शनल ऑफ दीज टू टर्म्स इज बी सॉरी एम. म्हणजे या दोन टर्मचा भूमितीय मध्य जो आहे, या दोन पदांचा भूमितीय मध्य जो आहे तो आपण एम गृहीत धरलेला आहे. अँड दीज थ्री टर्म्स, दॅट मीन्स एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय एम and x square minus y square upon a square minus x square y square, these three terms are in continued proportion. Therefore we can say that square of mean proportional is equal to product of these two terms, that means m square is equal to x plus y upon x minus y into x square minus y square divided by x square y square. आता या ठिकाणी पाहा, एक इक्वेशन आपल्याला मिळालं, m ची आपल्याला व्हॅल्यू शोधायची आहे. x square minus y square, that means
आपण आत्ता 7वीला एक एक्सपान्शन फॉर्म्युला अभ्यासलेला आहे, ज्याचा 8वीमध्ये आपण सराव केला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सबट्रॅक्शन ऑफ टू स्क्वेअर टर्म्स इज इक्वल टू ए प्लस बी इंटू ए मायनस बी, तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करूयात. मग याचं एक्सपान्शन असणार आहे एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय. देअरफॉर वी कॅन सी दॅट एम स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय ॲज इट इज इंटू एक्सपान्शन ऑफ दिस टर्म इज एक्स प्लस वाय इंटू एक्स मायनस वाय डिवाइड बाय एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर ॲज इट इज. आता कॅन्सल काय होईल पहा, एक्स मायनस वाय गेट्स कॅन्सल विथ एक्स मायनस वाय, रिमेनिंग टर्म्स असतील या ठिकाणी एक्स प्लस वाय, या ठिकाणी वन असेल कारण कॅन्सल झालेले आहे. येथे एक्स प्लस वाय शिल्लक राहील आणि एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर या ठिकाणी शिल्लक राहील. हे दोन ब्रॅकेट आहेत, या दोन ब्रॅकेटचं प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचं आहे. अंशांशांचा या ठिकाणी गुणाकार करूयात, छेदाचा गुणाकार करूयात. या ठिकाणी पहा अंश दोन्ही आहेत, न्यूमरेटर आहेत. एक्स प्लस वाय इंटू एक्स प्लस वाय दॅट मीन्स एक्स प्लस वाय होल स्क्वेअर, म्हणजे एम स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय होल स्क्वेअर अँड इन डिनॉमिनेटर वन इंटू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, इट इज प्रॉडक्ट इज एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर. नाव बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड्स वी गेट एम इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय, म्हणजे या ठिकाणी प्रत्येकाचा स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर कॅन्सल झालेला आहे कारण या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट घेतो आहोत. दॅट मीन्स व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय अँड दिस एम इज अ मीन प्रोपोर्शनल ऑफ एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय अँड एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर, म्हणजे हा या दोन पदांचा भूमितीय मध्य आहे. दॅट मीन्स मीन प्रोपोर्शनल इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. ही सिम्पल एक्झाम्पल्स या प्रॅक्टिस सेटमधील होती. इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 4.5 संपलेला आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कॉमेंट करा. काही अडचण असेल तर तीही विचारली तरी चालेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलवरती अपलोड झालेले सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. काळजी.